आणि गोलंदाजी ट्रॅक करण्याबद्दल विचार केला तर दोनचार मॅच ऑन फर्स्ट बॉल विचार केला तर तीन दहा कडक स्टेट राईट मात्र थोडीसा चुकीचा खेळ झाला चुकीची फेकी दोन रन खर तर दोन चेंडूचा खेळ झाला पुन्हा एकदा येतो मात्र वेगवान चेंडू ऑफिसच्या गरज वाईट प्लस वन त्यांचं पुन्हा सरांची आठवण ज्यांनी भारतासाठी दोन वर्ल्ड कप आपल्याला जिंकून दिले एक रन डॉट बॉल पप्पा पडल्यानंतर चालेल पण मी चांगली गोलंदाजी करणार आहे पुन्हा एकदा मात्र पटकाच्या मात्र चेंडू रवाना झाला मात्र आम्हाला दिली खर तर सागर मोरे तर आज आमच्या सोबत क्रिकेटच्या बादशाह कॉमेंटेटर म्हणून त्यांच्या सोबत पाहिलं जातात भारताच्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये कव्हर करत असतात इथे मात्र थोडीशी वेगळी ऍक्शन आहे बॅटची विधी घेत असताना आपण जर विचार केला तर खेळाडू तिथं क्रिकेटच्या पटलावर चॉप केला खरं तर विकेटच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झाला नाही शांत वाटते माहुल गावामध्ये प्रत्येक खेळाडू असेल इथं मात्र घुटना टेक आणि हा सुंदर असा हे सांगण्याचा प्रयत्न माझा सामने आहेत जबरदस्त चेंडू त्या स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा डॉट बॉल मात्र लगाम लावलं या गोलंदाजाने डॉट बॉल तर गुरव जमिनीला गुबळत असणारा फटका मात्र जीत लंगटला मात्र आपल्याला चांगली पैकी सगळा खेळाडू आज नावारूपात आला इथे मात्र संधी निर्माण झालेली आहे आता बघायचं खेळाडू आता चेंडू खाली पुन्हा एका मात्र थोडस बॅलन्स मात्र बिघडलं कारण त्यांच्या आवाजाच्या बाहेर मात्र थोडासा खेळ होता आणि इथे मात्र काय घडलं आता बघायचं पुन्हा एकदा सरळ बॅटने सरळ कक्षा डीप लंगटला कुठली गडबड नाही आहे हा दोन धावा मात्र नाशिक मात्र पार त्यांना विचार केला तर 25 धावा 27 धावा सॉरी तर मात्र धक्का बसला आहे दोन किलो जिंकचा पाठवून घेतला पुन्हा एकदा खरं तर 100 पकडण्याचा प्रयत्न झाला पण यश मात्र भेटलेलं नाही आहे कारण स्वतः गोलंदाज दोन रन आता ते तुम्हाला तर विस्फोटक फलंदाजी कदापि लागणारच आहे विकेट या ग्राउंडचा सर्वात लांब लचक एरिया अर्थातच कौतुक करूया कुठली संधी काय चेंडू होता ज्याप्रमाणे आपण मास्टर इन फिनिश मात्र पिक्चर बघितला असेल ना त्या पिक्चर मध्ये सरासरी मात्र या ग्राउंड वरती अक्षरशः कमी आहे खरं तर ऑप्शनच्या बऱ्याच पुन्हा एकदा अक्षरशः हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला मात्र हेलिकॉप्टर उडलेला नाही आहे कारण फोनवर चेंडू होता ब्लॉक होल मध्ये कुठं गेलो होतं खेळाडू या नावाची चर्चा सातत्याने व्हाईट बॉल एक खराब सुरुवात बंदीच्या माध्यमातून झाली पुन्हा एकदा मात्र कोरियर पद्धतीचा चेंडू होता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता पण मला वाटतं हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल आहे का नाही हे मात्र चेक करावं लागणार आहे कारण व्यवस्थित मात्र उडवून पुन्हा एकदा ऋतिक वर्षात बंदी पुन्हा एकदा ऑफ त्यांच्या आता तुमच्या माध्यमातून चांगली कामगिरी करणं हे गरजेचं आहे पुन्हा एकदा हा तिसरा हेलिकॉप्टर उडवलाय पण व्यवस्थित मात्र हेलिकॉप्टर पुन्हा एकदा दंडम म्हणजे पाहता थोडीशी मिसलिडिंग झाली आणि पुन्हा एकदा तिथे मात्र तीन रन त्यांच्या धावायचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न दोन रन एक रन शॉट कांडा गांधी जाण्यासाठी मात्र प्रत्येक चेंडू शूट करताना दिसतायत पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय म्हणजे दोन्ही फलंदाज आज मात्र हेलिकॉप्टर उडवायचा हा शॉट मात्र खेळण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे पण बंदीचा पण अचिंडूचा खेळ अद्याप झालाय पुन्हा एकदा
हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्स डॉट बॉल, मात्र कमबॅक करताना दिसतात चेंडू. विकेट एक रन. विचार केला तर पुढचा चेंडू कसा असणार आहे खरं अनिकेत. मात्र हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू खाली खेळाडू आणि एक सट्टा झेल. अनिकेतचं मात्र कौतुक करूया. हो पुन्हा एकदा डॉट बॉल पद्धतीचा चेंडू माध्यमातून बघायला भेटतोय. पुन्हा एकदा वेग मात्र घेतला जात आहे. आईचा मात्र कम्प्लीट होईल का? दोन रन स्वरूपात मात्र दोन तीन चार पाच सहा. क्या बात है, शेवटचा चेंडू झाला सिक्स आणि थोपळा फलंदाजांनी सत्कार आणि या सत्काराच्या साहाय्याने मात्र धाव मात्र गोलंदाजाच्या ट्रॅकवर 57 धावांचं आव्हान समोर मात्र बनली. हो नो फुटा चेंडू होता खर तर ऑनच्या दिशेने हा फटका खेळला जातोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि मात्र जबरदस्त स्पर्धा मॅन आपण त्यांना म्हणूया. बरीच स्पर्धा त्यांनी गाजवल्या. हो या टाइमला मात्र भिन्नात वेग आणि पायांचा वेग मात्र घेतला जातोय. एक रन पंचामाला पुढचा चेंडू डावखुरे फलंदाज. हो पुन्हा एकदा लोअर फुटचा चेंडू होता. टायमिंग मात्र जुळलेला नाही आहे. डीप लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षण एक चांगली प्रसिद्ध करावं लागतं. आयता मात्र फुटा चेंडू होता. आता इथं मात्र बघायचं आहे मात्र घनगती प्रहार. या टायमाला मात्र भरनाट वेग. आता नवीन पिढी म्हणतात कोणी गुंडा तर 12 धावा एक दर्जेदार सुरुवात. या टायमाला मात्र डायव्हर्सिटीच्या बाहेर चेंडू आहे. आता त्या भिंतीला जर चेंडू कोणी धावा करायचं आहे प्रत्येक संघाने नोंद घ्या. तो समोर स्टेज आहे. जर चेंडू लागला तर कोणी धावा तर एक दर्जेदार. त्यामुळे पुन्हा एकदा डायव्हर्सिटीच्या बाहेर चेंडू आहे. तिला मात्र चेंडू लागते. दुसरं राहील मात्र चौथी धाव काढण्याचा प्रयत्न नक्कीच. त्या बल्लीची बॅट शांत आहे. बॅटची वरची पेट स्वच्छला मात्र चेंडू रवाना झाला आहे. कर्फ्यू मात्र तिसऱ्या धावांच्या चक्करमध्ये तिथं मात्र खेळ झालाय. दोन धावा मात्र काढल्या जात आहेत. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बऱ्याचा बाहेर मात्र चेंडू होता. करूया एक निंदाव चेंडू. या टायमाला पुन्हा एकदा स्टिकच्या बऱ्याचा बाहेर चेंडू आहे. आणि या टायमाला मात्र बघायचं आहे पहिला तर्फू याने एकमेव षटकार ठोकलाय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मात्र लफुटा चेंडू होता. चेस ब्राईट ज्याला म्हटलं जातं. धावपाची संधी मात्र निर्माण झाली होती पण नो मात्र जसं पंच काही जण कळवत आहेत. नो प्लस दोन मात्र सज्ज आहे. सोनिया सुद्धा सज्ज आहे. या कॅमेरा डायव्हर्सिटीच्या बाहेर पाय लेफ्ट केला. आपण सर्फीचं कौतुक करूया म्हणजे कुठल्या पुन्हा एकदा लेफ्टच्या चेंडू होता. सफल झाले होते बरेचसं मात्र ऑफ साईडने सफल झाल्यानंतर प्रॉपर मात्र कनेक्शन झालेलं नाहीये. मला टायमिंग जुळलेलं नाहीये. अंडा जात आहेत. या टायमाला प्रॉपर टायमिंग आहे ऑनच्या दिशेने. हो थोडंसं पंबल झालं पण पाहणं दुसरं या टायमाला पुन्हा एकदा प्रयत्न सुरू आहे. थोडीशी थोडीशी खराब केली आणि जिथं धावा एक होत्या तिथं धावा मिळाल्या तीन. यस तीन रन म्हणून म्हणतात. तिथं विचार केला तर तीस. हो पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. चेंडू पडीचा संपर्क नाहीये तर एक प्रमाणे काम झालेलं नाहीये. या टायमाला हेलिकॉप्टर उडवला खेळाडू आहेत आणि त्यांच्या आवाजाच्या बाहेर आणि थोडी झाली. पुन्हा एकदा मात्र दिसतायत पा कुठली घाई गडबड नाहीये. खर तर शांत वातावरणामध्ये शांत क्रिकेट. पुन्हा एकदा सरपूच्या बॅट मधनं इतर बघायला भेटला दर्जेदार गोलीगत व्हाईट बॉल. या टायमाला डाव्या स्टिकचा उपवास झालाय. पुन्हा एकदा कमबॅक खेळत जात. पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. सिद्धिविनायक कामोटे इकडे बघायचं होतं.
आज मात्र ती संधी मिळाली. पुन्हा एकदा हवाई हल्ला हवाई सफर पण मोमेन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय आणि नक्कीच दोन धावा मात्र काढल्या जातील त्याच्यामध्ये शंका नाही. शेफुली प्लॅटफॉर्म मात्र सज्ज आहे. पुन्हा एकदा पक्का फसला आहे या टायमाने खेळाडू आहेत. कुठली चुकी नाही आहे. शेफुली मात्र चांगली खेळली की नाही खात कारण घोडा सध्याच्या घडीला बॅटिंग ट्रॅकवर बल्ली यांनी फक्त टच दिला म्हणजे पाहना पॉइंट आज मात्र फुटबॉल चेंडू पुन्हा एकदा लोअर फुटचा चेंडू होता. टायमिंग बेमिसाल होतं. रिप्रेशन केलं जातं. अजून मात्र चेंडूचा पाठला केला जातोय. तीन धावा तर नक्कीच मात्र पूर्ण होतील. त्याच्यामध्ये चार धावा सुद्धा पूर्ण. 54 धावा या टायमाला चेंडू होता. अक्षरशः टॅप केला. एक रन. पुन्हा एकदा लोअर फुटचा चेंडू होता. डीप लॉन्ग वनला मात्र खेळला. आता फक्त एक धावांची गरज आहे. अद्याप ही बाकी आहे. हो हलक्या हाताने क्लिक केलंय. कंग्रॅच्युलेशन. नाणेफिकीसाठी यायचं आहे.